अहमदनगर मनमाड महामार्गावर बाबळेश्वर चौकात दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला एका दूध टँकरने चिरडले. या भीषण अपघाताचं अंगावर काटा आणणारं CCTV फुटेज आता समोर आलंय. या दुर्दैवी घटनेत पतीचा मृत्यू झाला होता, तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानातील CCTV कॅमेऱ्यात ही अपघाताची थरारक घटना कैद झालीय. भरदिवसा झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर चौकात एकच खळबळ उडाली होती. डाव्या बाजूला वळणाऱ्या टँकरने दुचाकीवरून जात असलेल्या पती पत्नीला धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की दोघाही पती पत्नीच्या अंगावर दुधाच्या टँकरचं डावं चाक गेलं. यात दोघांनाही गंभीर जखम झाली. दरम्यान जबर मार लागल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून सध्या त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघाताचं CCTV फुटेज पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. चौकात अनेक वाहनं असल्यामुळे दुधाच्या टँकरचा वेगही फार नव्हता. दुचाकी डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात होती तेव्हा हा अनर्थ घडला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि बाबळेश्वर चौकातील अर्धवट कामामुळे हा दुर्दैवी अपघात घडलाय. या चौकातील ठिकाण ब्लॅकस्पॉट ठरत असल्याचं अनेक अपघातांमुळे अधोरेखित झालंय. या दुर्दैवी अपघातामध्ये पिंपरी निर्मळ येथील उत्तम पाखरे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांच्या पत्नीवर प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा देखील नोंदवून घेतलाय.